नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मातोश्री करिअर अकॅडमी सिल्लोड तर्फे तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण 25 डिसेंबरचे चालू घडामोडीवर आधारित प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला UPSC परीक्षा असेल, MPSC राज्यसेवा परीक्षा असेल, PSI STI असिस्टंट पोलीस भरती यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयोगी ठरतील. मित्रांनो, प्रश्न सुरू करण्यापूर्वी कालच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही इथं बघू शकतात. काही विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेले, त्यांचं मनापासून अभिनंदन. प्रश्न असा आहे की संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने, म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी जाहीर केलेल्या UNच्या मानवी विकास निर्देशकांत, म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, याच्यामध्ये भारताचा कितवा स्थान लागतो? भारताचा स्थान कितवा आहे? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सी ऑप्शन, 131. एक नंबर कोणाचा आहे? तर नॉर्वेचा आहे. ओके, चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. मित्रांनो, पूर्ण 10 प्रश्न राहतील. 10 प्रश्न खूप बेसिक महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात असेच प्रश्न आपण घेतो. ओके, चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न असा आहे की भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या टेलिमेडिसिन सेवेचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? आता टेलिमेडिसिन सेवा, हे अर्थ आपल्याला पहिले समजून घेतला पाहिजे. टेली म्हणजे खूप दूरचा, मेडिसिन जे आपण हॉस्पिटलशी रिलेटेड करू शकतो. आता इथं बघा, तुम्ही घरी बसल्या डॉक्टरांकडून तुम्ही तुमचा इलाज करू शकता, तुम्ही तुमच्या दुखण्याचा आजाराचं तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता घरी बसल्या कशा? व्हिडिओ कॉलवरून. आता तुम्ही घरी बसलेले आणि तुम्हाला स्क्रीनमध्ये इथं डॉक्टर तुमच्या समोर, तुम्हाला तुम्ही फक्त त्यांना साईन सिम्पटम सांगायचे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, डॉक्टर तुम्हाला सांगेल तुमचा ट्रीटमेंट कसं राहील, तुम्हाला काय करावं लागेल, कोणत्या मेडिसिन घ्यावं लागेल. म्हणजे काय झालं की ही व्यक्ती खूप हजारो, म्हणजे 2000 किलोमीटर, म्हणजे खूप जास्त दूर तुमच्यापासून आहे आणि तुम्ही घरी बसले तर इतक्या दूरसुद्धा तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. याला म्हणतो मित्रांनो आपण टेलिमेडिसिन सेवा. तर गव्हर्नमेंटने, भारत सरकारने, आरोग्य मंत्रालयाने ही टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तर ही जी सेवा सुरू केलेली आहे याचं नाव काय मित्रांनो, ते तुम्हाला विचारलेलं आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर ऑप्शन आहे ए संजीवनी, बी आरोग्य, ई स्वास्थ्य आणि ई रक्षक. सांगा उत्तर काय राहील. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ई संजीवनी. आता ई संजीवनी, येतं उत्तर तो कळालं आपल्याला ई संजीवनीचं, पण इथं मित्रांनो ई संजीवनी सुद्धा याचे दोन पार्ट आहे. एक आहे ई संजीवनी आणि एक आहे ई संजीवनी OPD. ई संजीवनी OPD म्हणजे काय? जे आपण रेग्युलर बेसिसवर पेशंटला चेक करतो, म्हणजे आउटर पेशंट डिपार्टमेंट, तो संजीवनी OPD. आता हे दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म काय? कारण ई संजीवनी याच्यामध्ये काय केला जातो, जे कन्सल्टेशन होणार ना, म्हणजे डॉक्टर आणि पेशंट, डॉक्टर, तर इथं ई संजीवनी हे जे प्लॅटफॉर्म आहे डॉक्टरांसाठी, म्हणजे डॉक्टर टू डॉक्टर हे कन्सल्टेशन करणार, म्हणजे दोन डॉक्टर दूर एकमेकांशी काय करणार, इथं कन्सल्ट करणार, एकमेकांशी संवाद साधणार, डॉक्टर टू डॉक्टर. पण ई संजीवनी OPD ही कशी आहे पेशंट टू डॉक्टर. म्हणजे तुम्हाला एखाद्या पेशंटला जर ट्रीटमेंट घ्यायची डॉक्टरकडून, तर तुम्हाला ही प्लॅटफॉर्म यूज करावं लागेल, ई संजीवनी OPD. आणि तुम्हाला डॉक्टर आणि डॉक्टर, हे डॉक्टरमध्ये जर बातचीत करायची, म्हणजे संवाद साधायचं, तर त्याच्यामध्ये ई संजीवनी प्लॅटफॉर्म आहे. ओके, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला, उत्तर कळालं तुम्हाला, ई संजीवनी याचं उत्तर आहे. ओके, दुसरा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणते राज्य शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू करणार आहेत? इतर राज्य विचारले मित्रांनो. केंद्र सरकारने, तुम्हाला हे वाक्य ऐकल्याबरोबर तुम्हाला केंद्र सरकारची जे उद्देश आहे ते आठवलं असेल. बघा, केंद्र सरकारचं पण उद्देश आहे की भारत सरकार, जे पूर्ण भारतभरातले जे शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचं 2022 पर्यंत जे उत्पन्न आहे ते डबल होणार आहे, और डबल करणार आहे, असे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहे, त्यांचा उद्देश आहे. पण आता एका राज्याने सुद्धा असं एक उद्देश समोर ठेवून काम करतो. एक राज्य आहे, ते सुद्धा म्हणतोय की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांनी सुद्धा काही कार्यक्रम सुरू केलेले, तर तो राज्य कोणतं आहे मित्रांनो? सांगा मला, ऑप्शन आहे तुमच्या समोर ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी आंध्र प्रदेश, डी उत्तर प्रदेश. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याने सुद्धा काही कार्यक्रम सुरू केलेले, विशेष प्रोग्राम सुरू केलेले, ज्याच्यामुळे काय होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. आता बघूया होतं का नाही होतं. आता केंद्र सरकारचं पण प्लॅन आहे की फार्मर्स इन्कम डबल होईल 2022 पर्यंत. बघूया या कोरोना काळामध्ये हे पॉसिबल होतो का नाही होतो. ठीक आहे, उत्तर प्रदेशविषयी थोडी माहिती घेऊया. स्थापना झालेली उत्तर प्रदेशची 24 जानेवारी 1950 मध्ये. मुख्यमंत्री आहे आदित्यनाथ ठाकरे, योगी
कन्फ्यूज होऊ नका, आदित्यनाथ योगी हे फोटो आहे त्यांचा. राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनऊ, राष्ट्रीय उद्यान दुधवा नॅशनल पार्क आणि महत्त्वाचे धरणे आहे रिहंद. ओके, पुढचा प्रश्न बघूया. 2030 आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन पुढीलपैकी कोणते स्थान करेल? म्हणजे कोणता देश 2030 आशियाई क्रीडा स्पर्धा याचं आयोजन करेल? आता आशियाई क्रीडा स्पर्धा याला आपण इंग्लिशमध्ये एशियन गेम सुद्धा म्हणतो. काय म्हणतो याला आपण? एशियन गेम. आता जे एशियन गेम आहे हे मित्रांनो 2018 हे झाले होते जकार्ता या ठिकाणी. म्हणजे जकार्ता कुठे आहे? इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशामध्ये 2018 ही स्पर्धा झाली होती 2018. आणि ही जी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे दर 4 होते, लक्षात ठेवा. हे बघा, दर 4 हे स्पर्धा होते. आता 2018 इंडोनेशिया ठिकाणी झाली, तर आता पुढची कधी होईल? 2022. आता जी 2022 आहे हे कुठं होणार आहे? हे मित्रांनो होणार आहे चायनामध्ये. कुठं होणार आहे? चायनामध्ये. 2022 नंतर 4 2026 हे कुठं होणार आहे? हे होणार आहे जपानमध्ये. एशियन कंट्री आहे सगळ्या, एशियाच्या कंट्री, कारण क्रीडास्पर्धाच एशियाई क्रीडास्पर्धा आहे जपान. आता याच्यानंतर कोणतं येईल? 2030. एक्झॅक्टली हाच प्रश्न आपल्याला विचारला इथं. 2030 कोण हे क्रीडास्पर्धा आयोजित करेल? तर मित्रांनो इथे उत्तर राहील आपलं कतार देश. कतार देशमध्ये त्याची राजधानी आहे दोहा. म्हणजे उत्तर आहे आपला दोहा. सी ऑप्शन तुमचं उत्तर राहील. म्हणजे कतार देश हे आशियाई स्पर्धा काय करेल? आयोजित करेल. कळलं तुम्हाला? आता मला असं वाटतं की तुम्ही हे मॅपमध्ये बघणं खूप गरजेचं आहे. मॅपमध्ये बघितलं पाहिजे. चला तुम्हाला दाखवतो नकाशामध्ये कतार देश कुठे आहे. हे बघा मित्रांनो, हे आपली पृथ्वी, याच्यामध्ये आपला भारत देश. तर भारत देशापासून जेव्हा तुम्ही पश्चिम साईडला जाणार तर इथं अरब खाडी लागणार. या अरब खाडीमध्ये तुम्हाला बघा हे सौदी अरेबिया, इथं तुम्हाला लागेल हे ओमन, हे येमन. इथं गृहयुद्ध चालू आहे खूप जास्त प्रमाणात. इथं आहे UAE, UAEची राजधानी आहे इथं अबुधाबी. इथं हे दुबई याची सिटी आहे. हे बघा इथं देश आहे, आयलँड कंट्री आहे कतार, याची राजधानी आहे दोहा. कळालं? हे दोहा या कतारमध्ये 2030 काय होणार आहे? आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. याच्यामध्ये अजून एक हे आला होता इंडोनेशिया कुठं आहे, तर इंडोनेशियाला जाण्यासाठी तुम्हाला भारताहून पूर्व साईडला जावं लागेल. हे एशियन कंट्रीज आहे सगळ्या, आसियान कंट्री म्हणतो आपण, 10 आहे. इथं खाली गेले तुम्हाला तर हे इंडोनेशिया कंट्री मित्रांनो, इथून सुरू होतं आयलँड तर इथपर्यंत एंडला, हे पण इंडोनेशियाचाच पार्ट आहे. ओके, हे बघा तुम्हाला इथं जकार्ता पार्ट दिसेल. एक सेकंड हा, हे बघा हे जकार्ता सिटी आहे. या ठिकाणी तुम्हाला काय हे जकार्ता या ठिकाणी 2018 म्हणजे मागची जी स्पर्धा झाली होती एशियन गेम ते जकार्ता या ठिकाणी झाली होती. ओके, आता 2022 कुठं होणार आहे? 2022 होणार आहे चायनामध्ये आणि 2026 होणार आहे जपानमध्ये. हे आहे जपान. कुठे नाव दिसतंय का? जपान हा आपला आयलँड कंट्री मित्रांनो. ओके, जपान. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. याचं उत्तर कळालं? याचं उत्तर आहे दोहा. ओके, पहिली स्पर्धा कुठे झाली होती? भारतात झाली होती, हे पण लक्षात ठेवा. इथे पहिली स्पर्धा भारतात झाली आहे 1991 आणि भारतामध्ये अजून एकदा झाली होती 1982. भारतात फक्त 2 झालेली आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न बघू. अलीकडे खालीलपैकी कोणत्या देशाने बलात्काराला रासायनिक कास्ट्रेशनला मंजुरी दिलेली आहे? आता इथे प्रश्न बघा, कोणत्या देशाने हे कळालं आपल्याला, कोणत्या देशाने बलात्काराला रासायनिक कास्ट्रेशन मंजुरी दिलेली आहे. आता एक सजा आहे मित्रांनो, हे जी सजा आहे हे रासायनिक कास्ट्रेशन हे समजून घ्या. कास्ट्रेशन म्हणजे काय? कास्ट्रेशन म्हणजे नपुंसकता, जे नपुंसकता जे म्हणतो आपण, म्हणजे जे सेक्स्युअल डिझायर असतो त्याला संपवण्याचं काम जे कास्ट्रेशन म्हणतो आपण त्याला. तर एक प्रकारे आपण जर जर तुम्हाला कास्ट्रेशन करायचं तर एक सर्जरी करून सुद्धा आपण करतो, सर्जरी करून पण आपण हे कास्ट्रेशन करू शकतो. तुम्हाला माहिती आहे एक टाईम असा होता राजीव गांधी यांनी नसबंदी ही नॅशनल लेवलला हे नसबंदी सुरू केली होती. नसबंदीमध्ये हेच की तुमची जे नसबंदी केल्यानंतर तुम्ही जे काय म्हणतो आपण एक प्रकारचं तुम्ही पुढं नवीन जनरेशन तुम्ही हे नाही करू शकत, म्हणजे एक प्रकारचं सेक्स्युअल ॲक्टिव्हिटीज तुमची बंद होऊन जाते. ओके, आता इथं प्रश्न आहे कास्ट्रेशन रासायनिक तऱ्हेने करायचे. आता इथं कसं करतो आपण नसबंदी? कसं करतो? एक ऑपरेशन करून आपण नसबंदी करतो, बरोबर. पण इथं नसबंदी करण्यासाठी, सॉरी कास्ट्रेशन करण्यासाठी इथं
कोणती मेथड वापरलेली आहे? केमिकलची मेथड वापरलेली आहे. म्हणजे सर्जरी करणार आहे का? नाही. एक याच्यामध्ये काय करणार, एक मेडिसिन देणार, एक गोळी देणार खायला, आणि ती गोळी जशी शरीरात जाणार तर ॲटोमॅटिकली काय होणार, त्याची जी सेक्स्युअल डिझायर आहे, सेक्स्युअल डिझायर म्हणजे सोप्या शब्दात जर सांगितलं त्याची जी इच्छा आहे ना, सेक्स करण्याची जी इच्छा आहे, ते पूर्णपणे संपून जाईल ही गोळी त्याच्या पोटात गेल्यानंतर. म्हणजे याला काय म्हणणार आपण, रासायनिक कास्ट्रेशन. म्हणजे पुढं ही म्हणजे हे का केले मित्रांनो, हे बलात्कार जे ना, यांची जी सेक्स्युअल डिझायर जी इच्छा आहे ना, ते पूर्ण संपून जाईल ही अशी एक त्यांची एक सजा मानू शकता तुम्ही. असं कोणत्या देशात हे करताय मित्रांनो? हे करताय पाकिस्तानमध्ये. ओके, हे बघा, केमिकल कास्ट्रेशन फॉर रेपिस्ट. जे रेपिस्ट असतात, बलात्कारी असतात, त्यांना हे मेडिसिन दिलं की पूर्ण आयुष्यभर ते कधीच म्हणजे एक प्रकारचं त्यांचं आयुष्य नपुंसक होऊन जातं, ते कधीच नवीन पिढीला जन्म देऊ शकत नाही. इथं का हे करतोय मित्रांनो पाकिस्तान देश हा का करतोय? कारण पाकिस्तानमधील महिला आणि मुलांवरील लैंगिक हल्ल्यांचा, वाढत्या घटनांचा सामना करण्यासाठी त्यांनी हे रासायनिक कास्ट्रेशनला मंजुरी दिलेली आहे. म्हणजे उत्तर काय मित्रांनो याचं? पाकिस्तान. ओके, पुढचा प्रश्न बघूया. जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात डॅश डॅश नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे. आता जम्मू आणि काश्मीरमध्ये रियासी जिल्हा कोणती नदीवर हे जगातील सर्वात उंच पूल बांधला, उंच रेल्वे पूल आहे बांधला जात आहे? मित्रांनो तुमचा समोर ऑप्शन आहे चिनाब, झेलम, बियास, रावी. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे चिनाब. चिनाब नदीवर हे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे. आता ही जी चिनाब नदी आहे मित्रांनो, हे चिनाब नदीची लेंथ किती आहे? तर ही आहे 960 किलोमीटरची. आता हे जे रेल्वे पूल आहे, हे रेल्वे पूल किती लांबीचा पूल आहे? हा आहे 1315 मीटरचा आणि त्याची उंची आहे 359 मीटर. ओके, कुठं आहे ते? रियासी जिल्ह्यामध्ये बक्कल आणि कौरवी या ठिकाणाच्या दरम्यान हे स्थित आहे रेल्वे पूल. आता हे तर कळालं तुम्हाला याचं उत्तर चिनाब आहे, ठीक आहे. पण आता तुम्हाला इथं एक गोष्ट माहीत पाहिजे, तुम्हाला जे चिनाब, झेलम, बियास, रावी हे नद्या माहीत पाहिजे कुठं आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो चिनाब याचं उत्तर आहे. थोडी माहिती घेऊया आपण या नद्यांविषयी. ओके, हे बघा, भारताचं हे जे पार्ट आहे, आता इथं थोडं कलर चेंज करतो मी, एक मिनिट. हे बघा मित्रांनो, इथं नदी आहे, हे भारताचा वरचा पार्ट आहे, नॉर्थ साईड, हे जम्मू अँड काश्मीर. ओके, हे श्रीनगर काश्मीरची राजधानी, इकडे जम्मू अँड काश्मीरचा वरचा पार्ट श्रीनगर, म्हणजे श्रीनगर त्याची विंटरची राजधानी आहे आणि समरची इकडं जम्मू असते. आता याच्यामध्ये बघा, हे नद्यांचं उगम आहे, याच्यामध्ये सहा नद्या आहे लक्षात ठेवा. एक आहे इंडस नदी, इंडस. दुसरी आहे झेलम, मराठीत लिहितो झेलम. नंतर आहे चिनाब, नंतर आहे रावी, नंतर आहे बियास, आणि नंतर आहे सतलज. ओके, हे सहा नद्या आहे. तुम्हाला एक ऍक्ट आठवतो का मित्रांनो, एक ट्रिटी आहे, करार केलेला आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये, त्याला म्हणतो आपण इंडस वॉटर ट्रिटी. हे जे इंडस वॉटर ट्रिटी मित्रांनो, हे झाली होती 1960 हे कशासाठी झाली होती? याच्यामध्ये जे मध्यस्था होती ती कोणाची होती? जागतिक बँकेची, ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो. ही जी वर्ल्ड बँक मित्रांनो, या वर्ल्ड बँकेचं याच्यात मध्यस्था होती. या वर्ल्ड बँकने काय केलं होतं, भारत आणि पाकिस्तानमध्ये एक करार करण्यात आला होता. त्या करारानुसार काय आहे की जे वरच्या तीन नदी आहे, पश्चिम साईडच्या ज्या नदी आहेत तीन, इंडस, झेलम आणि चेनाब, हे तीन जे नदी आहे पश्चिम साईडच्या, जे वेस्टर्न रिव्हर म्हणतो आपण, ह्याचं जे पाणी आहे ते कोण यूज करणार? पाकिस्तान यूज करणार. कोण यूज करणार याचं पाणी? पाकिस्तान. आणि जे रावी, बियास आणि सतलज, जे पूर्व साईडला आहे, रावी, बियास आणि सतलज, हे तीन नद्यांचं पाणी कोण वापरणार? हे वापरणार पाणी भारत देश, आपला देश, हे भारत देश हे पाणी वापरणार. म्हणजे आपल्याला डॅम वगैरे सुद्धा कन्स्ट्रक्ट करायचे तर हे तीन नदीवरच आपण करू शकतो. इंडस, झेलम आणि चेनाब हे पाकिस्तान, हे वॉटर कोण हे करणार, यूज करणार पाणी, हे पाकिस्तान यूज करणार. ओके, आता थोडी माहिती घेऊया. इंडस रिव्हर आहे, याचं उगमस्थान आहे इकडं तिबेटमध्ये. आता तुम्हाला जर विचारलं की हे सगळ्या हिमालयन रिव्हर आहे, तुम्हाला हिमालयन रिव्हर जे नद्या आहे मित्रांनो, एक हिमालयन रिव्हर, तीन पार्ट आहे हिमालयन रिव्हरचे. एक आहे इंडस रिव्हर सिस्टीम, एक आहे गंगाटिक रिव्हर सिस्टीम जे गंगा नदीचं उगमस्थान, आणि एक आहे ब्रह्मपुत्र नदी. हे तीन नदीपैकी जे आपण इंडस बघतोय, याच्यामध्ये इंडस नदी याचं उगमस्थान आहे इकडं तिबेटमध्ये, कैलास मानसरोवर जी रेंज आहे मित्रांनो, कैलास रेंज, तिथं त्याचं उगमस्थान आहे. या कैलास रेंज म्हणजे इंडसचं पण तिथं उगमस्थान आहे, ब्रह्मपुत्राचं पण, आणि सतलज हे जे नदी याचं पण उगमस्थान तिथं आहे. ओके, आता जे चेनाब रिव्हर आहे मित्रांनो,
हे चेनाब रिवर याचं उगमस्थान आहे. इथं झास्कर रेंज दिसते, इथं झास्कर रेंज, इथं बारालच्छा नावाची हे पास आहे, बारालच्छा पास, ओके, तिथून याचं उगमस्थान आहे. जे रावी बियास आहे मित्रांनो, हे रावी बियास याचं इथं रोहतांग पास आहे, तिथून याचं उगमस्थान आहे. ओके, हे माहिती कळली तुम्हाला. सहा नदी आहे, तीन नदी पाकिस्तान वापरतो, हे खालच्या तीन नदी भारत वापरतो. हे ट्रीटी झालेली आहे 1960 मध्ये, त्याला म्हणतो आपण इंडस वॉटर ट्रीटी. मध्यस्था कोणी केली? वर्ल्ड बँकेने. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. अलीकडेच पंतप्रधानांनी असोचॅम इंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड कोणाला, म्हणजे डॅश यांना सादर केले पंतप्रधानांनी. आता असोचॅम हे काय? असोचॅम मित्रांनो हे एक कॉमर्स बॉडी आहे, बिझनेस असोसिएशन आहे याला आपण म्हणू शकतो. इट्स द असोसिएशन चेंबर्स, याला याचं जर लॉन्ग फॉर्म विचारलं तर लॉन्ग फॉर्म मित्रांनो असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. काय कळलं बघा? असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया हे असोचॅम बॉडी आहे. आता याचे डिटेलमध्ये जर माहिती बघायची तुम्हाला तर इथं डिटेलमध्ये आहे. इथं बघा, हे नॉन गव्हर्नमेंट बॉडी आहे. ओके, याचं फाउंडर आहे, हे फाउंडेड कधी केली? 1920 मध्ये फाउंड केली आहे. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. नंबर ऑफ लोकेशन तीन, याचे रिजनल ऑफिस आहे, एक अहमदाबाद गुजरातमध्ये, बेंगलोर कर्नाटक आणि कोलकाता पश्चिम बंगालमध्ये. ओके, याचे सध्याचे जे अध्यक्ष कोण आहे? निरंजन हिरानंदनी. ओके, आता याचे मेंबरमध्ये 450,000 मेंबर आहे याचे असोचॅम. ओके, हे बघा इथं लिहिलेलं आहे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. मित्रांनो हे जे पारितोषिक, हे जे अवॉर्ड आहे, कोणाला देण्यात आलेलं आहे? रतन टाटा यांना हे अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. अलीकडे क्रीडा मंत्रालयाने डॅशला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून औपचारिक मान्यता दिली आहे. आता या फोटोवरून तू कळालं असेल तुम्हाला कोणाला दिली आहे स्पर्धात्मक खेळ. आता इथं ऑप्शन आहे घोडदळ, रोप क्रश, योगासन, लाईन कुस्ती. तर उत्तर काय मित्रांनो? योगासन या खेळाला क्रीडा मंत्रालयाने एक स्पर्धात्मक खेळ म्हणून, म्हणजे एक कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट म्हणून त्याची एक औपचारिक मान्यता दिली आहे. म्हणजे एक परमानंट मान्यता दिलेली आहे का? नाही, एक औपचारिकरित्या त्याला मान्यता दिलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. अलीकडे ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचे नाव ध्वज वापरण्यास बंदी घातलेली आहे. आता जे ऑलिम्पिक मित्रांनो, हे ऑलिम्पिक तुम्हाला माहिती, थोडी माहिती याच्याविषयी पण घेऊ आपण. हे प्रश्नाचं उत्तर थोड्या वेळात बघू. ऑलिम्पिक जे खेळ आहे मित्रांनो, याची सुरुवात कधी झाली आहे? याची सुरुवात झालेली आहे 1894 मध्ये. ओके, 1894 मध्ये. आणि पहिली जी गेम झाली होती 1896 मध्ये ऑलिम्पिक खेळ खेळण्यात आले होते एथेन्समध्ये. कुठे खेळण्यात आले होते? एथेन्समध्ये. आता ऑलिम्पिक नंतर याच्यामध्ये काय, थोड्या काही दिवसानंतर, काही वर्षानंतर याच्यामध्ये विंटर ऑलिम्पिक्स असं पण सुरू करण्यात आलं. म्हणजे आता काय, दोन प्रकारचे ऑलिम्पिक्स होतात, एक समर ऑलिम्पिक आणि विंटर ऑलिम्पिक्स. तुम्ही जर म्हटलं किती वर्षांनी जर होतं हे, तर हे होतं 4 वर्षाने. चार वर्षांनी, म्हणजे दोन वर्षाचं अंतर असतं समर आणि विंटरमध्ये. बघा, समर ऑलिम्पिक जर झालं, सपोज समर ऑलिम्पिक झालं 2000 मध्ये, आता विंटर ऑलिम्पिक्स होणार 2002 मध्ये, बरोबर. आता समर कधी होणार? 4 वर्षानंतर, 2004 मध्ये. म्हणजे कसं चालतंय? समर ऑलिम्पिक 4 वर्षानंतर, म्हणजे 2000 ला झालं होतं, आता 2004 ला. विंटर ऑलिम्पिक्स पण 4 वर्षाने, आता 2002 ला झालं, तर 2006 ला. म्हणजे कळलं तुम्हाला? हे जे समर ऑलिम्पिक पण 4 वर्षांनी होतं, विंटर पण 4 वर्षांनी होतं, पण दोघांमधलं जे गॅप आहे ते 2 वर्षाचं आहे. ओके, हे विंटर ऑलिम्पिक्स नंतर ॲड करण्यात आलं होतं, सुरुवातीला समर ऑलिम्पिक्स होतं. ओके, समर नाही, फक्त ऑलिम्पिक्स होतं, नंतर विंटर ॲड झाल्यानंतर त्याला समर पण दोन हे झाले त्याचे, समर आणि ऑलिम्पिक. अजून एक ऑलिम्पिक साईडला एक पॅरा ऑलिम्पिकसुद्धा खेळलं जातं, जे डिसॅबल आहे, जे अपंग आहे, असे खेळाडूंसाठी पॅरा ऑलिम्पिक आहे मित्रांनो. ओके, आता खूप जास्त माहिती जास्त होऊन जाईल, जास्त तेवढा टाईम नाही पुरणार आपल्याला, टाईम जास्त होऊन जाईल. चला तर सुरू करूया, पुढचा बघूया आपण ऑलिम्पिक्स याचा प्रश्नाचं उत्तर बघूया. कोणता असा देश आहे ज्या देशाचं नाव आणि ध्वज बॅन करण्यात आलं आहे, बंदी करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो रशिया. हे रशिया या देशाचं, देशाला जे नाव आणि ध्वज इथं वापरण्यास बंदी घातलेली आहे. आता का? कारण रशियाचे काही खेळाडूंनी मित्रांनो डोपिंग जे असतं अँटी डोपिंग टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आलेले आहे. म्हणजे ते ड्रग्ज घेतात, म्हणजे एखाद्या स्पोर्ट्सला खेळायच्या अगोदर, मैदानामध्ये उतरायच्या अगोदर ते ड्रग्सचं सेवन करतात, त्याच्यामुळे त्यांच्या जे खेळामध्ये ना जे जोश असतं ते वाढलेलं असतं. त्याचं रिझन असतं ड्रग्ज घेणं, त्याच्यामुळे त्यांचे जे अवॉर्ड होते ते जास्त जिंकत होते. आणि यांची जेव्हा अँटी डोपिंग टेस्ट करण्यात आली तेव्हा समोर असं आलं की यांनी ड्रग्ज घेतलेले आहे.
ओके, जे स्टेरॉइड ड्रग्स वगैरे असतात ते. ओके, तर हा देश असा आहे रशिया की याला ऑलिम्पिक खेळामध्ये त्यांचं नाव आणि ध्वज वापरण्यास बंदी घातलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. रशियाविषयी थोडी माहिती. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आहे, राजधानी मॉस्को, राष्ट्रीय चलन आहे रशियन रुबल, हे त्यांचा फ्लॅग. अलीकडे सरकारने डॅश डॅश नावाची ई पुस्तिका जाहीर केली असून शेतकऱ्यांच्या यशोगाथावर प्रकाश टाकलेला आहे. आता ही जी ई पुस्तिका आहे मित्रांनो, हे भारत सरकारने आत्ताच नुकतीच ही जारी केलेली आहे. कशासाठी? शेतकऱ्यांच्या यशोगाथावर प्रकाश टाकण्यासाठी. तर कोणती ई पुस्तिका आहे मित्रांनो? ही आहे पुटिंग फार्मर्स फर्स्ट. आता या पुस्तिकामध्ये काय लिहिलेले ते जे लेटेस्ट आता सध्याला जे फार्म लॉ आहे, फार्म लॉ जे शेतकऱ्यांविरुद्ध तीन कानून पारित होत आहे, तुम्ही खूप ऐकलं असेल न्यूजमध्ये तीन कानून. हे जे तीन कानून याची म्हणजे पब्लिकला आहे ना मिस इन्फॉर्मेशन, म्हणजे गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की पब्लिक समोर मिस इन्फॉर्मेशन जास्त होते, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने ई पुस्तिका काढली की पब्लिकला, जनतेला एकदम राईट इन्फॉर्मेशन पब्लिकला कळावी. हे लॉ शेतकऱ्यांसाठी चांगले आहे हे पब्लिकला कळावी, ही सगळी माहिती याच्यात दिलेली आहे. अजून मागच्या 6 वर्षात म्हणजे 2014 पासून भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काय केलेले त्याचे स्टेप बाय स्टेप त्यांनी इथं या पुस्तकात सांगितलेले आहे, ई पुस्तिकामध्ये सांगितलेले आहे. हे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही व्हर्जनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, हे बघा फोटो दाखवत तुम्हाला जर पुटिंग फार्मर्स फर्स्ट. ओके, पुढचा प्रश्न बघू. लास्ट प्रश्न आहे. उत्तर प्रदेश सरकार डॅश डॅशमध्ये भारताचा पहिला मेगा लेदर पार्क स्थापित करेल. पहिला मेगा लेदर पार्क स्थापित करेल. कोणता राज्य आहे तो मित्रांनो? याचा उत्तर प्रदेश राज्य आहे, पण कोणत्या सिटीमध्ये विचारलेले? तर एक्झॅक्ट उत्तर आहे मित्रांनो कानपूर. यामध्ये कानपूर सिटीमध्ये भारताचा पहिला मेगा लेदर पार्क स्थापित करण्यात येणार आहे, स्थापित करेल. ओके, तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की द्या. प्रश्न असा आहे की अल्पसंख्याक हक्क दिन म्हणजे मायनॉरिटी राईट्स डे म्हणतो आपण त्याला, मायनॉरिटी राईट्स डे, अल्पसंख्याक हक्क दिन प्रत्येक वर्षी डॅश डॅश ह्या तारखेला साजरा केला जातो. ऑप्शन तुमच्या समोर आहे 15 डिसेंबर, 17 डिसेंबर, 18 डिसेंबर, 20 डिसेंबर. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं उत्तर कळवा. ओके मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केले तर प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चरची PDF जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे आपलं, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.